जय शिवराय। सर्वात आधी बोल बिंदासकडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि याच निमित्तानं आजचा हा व्हिडिओ। प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते। म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे। हा असा मजकूर राजमुद्रेवर कोरला आहे आणि आज शिवजयंतीनिमित्त आपण शिवराजमुद्रेविषयी, शिवकालात राजमुद्रा कशी वापरली जायची आणि त्याचं काय महत्त्व होतं याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवतच। रयतेचं स्वराज्य उभारून त्यांनी जगाला संदेश दिला। शिवरायांचा आदर्श राज्यकारभार आजही जगात अभ्यासला जातो। शिवरायांचे गुण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच महाराजा शहाजीराजांनी ओळखले होते। म्हणूनच त्यांनी आपल्या पुत्राला तेजस्वी मुद्रा देऊन महान कार्य करण्यासाठी प्रेरित केलं असावं। छत्रपती शिवाजी महाराज हे 1636 साली शहाजीराजांसोबत बेंगलोरमध्ये राहत होते। वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 1642 साली शहाजी महाराजांनी शिवाजीराजांना पुणे सुपे जहागीर सांभाळण्यासाठी पाठवलं। त्यावेळी शहाजीराजांनी शिवाजीराजांना स्वतंत्र राजमुद्रा, ध्वज, प्रधान यांच्यासोबत पुणे जहागीरीकडे रवाना केलं। छत्रपती शिवाजी महाराजांवरील शिवभारत या संस्कृत चरित्र ग्रंथात याचा उल्लेख आढळतो। शहाजीराजे राजमाता जिजाऊ यांच्या मुद्रा फारशी भाषेत आहेत, मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे। आपल्या भाषेला चालना मिळावी, आपली भाषा संस्कृती टिकावी हा यामागचा उद्देश होता। 1646 राजमुद्रा उमटवलेलं पत्र हे पहिलं पत्र असावं यावर संशोधकांचं एक मत आहे। 1646 पासून ते 1680 सालापर्यंतची राजमुद्रा उमटवलेली 250 पत्र इतक्या संशोधकांकडं उपलब्ध आहेत। याचाच अर्थ की शिवकाळात राजमुद्रेला एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे। संस्कृतमध्ये असलेली शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोनी आकाराची आहे। अतिशय योग्य मापानुसार या मुद्रेवर 1 सेंटीमीटरचे 8 कोन आहेत। त्या काळात पत्रव्यवहारासाठी राजमुद्रेचा वापर केला जायचा, पण त्या संदर्भातही काही नियम असावेत। ते असे की पत्रावर राजमुद्रा कोणत्या जागी उमटवायची, म्हणजे ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून लिहिलं जायचं त्यावेळी राजमुद्रा ही पत्राच्या शीर्षस्थानी म्हणजेच पत्राच्या वरच्या बाजूला सुरुवातीला उमटवली जायची। पण जेव्हा नातलग वडीलधारी माणसं किंवा साधू संतांना एखादं पत्र पाठवलं जायचं त्यावेळी मात्र राजमुद्रा म्हणजे ही शिवमुद्रा पत्राच्या मागच्या बाजूला उमटवली जायची। अशी दोन पत्रं उपलब्ध आहेत, त्यापैकी एक कोल्हापूरच्या घाडगे घराण्याला पाठवलेलं पत्र, तसेच कान्होजी जेदे यांना पाठवलेल्या पत्राच्या पाठीमागे राजमुद्रा उमटवली आहे। याचे कारण म्हणजे शिवरायांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना पाठवलेले पत्र हे आदेश नसायचे, तर त्या व्यक्तीबद्दल असलेला आदर आणि आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जात असायची। शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रांवर 2 प्रकारच्या मुद्रा उमटवल्या जायच्या। त्यात पत्राच्या सुरुवातीला राजमुद्रा असायची, तर पत्राच्या शेवटी मर्यादे विराजते हा मजकूर लिहिलेली मुद्रा असायची। याला मर्यादा मुद्रा असंही म्हणतात, म्हणजेच ह्या मुद्रेनंतर लेखनाची मर्यादा संपते। मर्यादा मुद्रेच्या पुढे कोणीही लिहू नये असाही एक संकेत असायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महादेव मुद्रा बनवण्यात आली होती, पण या मुद्रेचा वापर झाल्याची माहिती उपलब्ध नसल्याचं इतिहास संशोधक सांगतात। शिवकालीन राजमुद्रा आणि त्यावरील मजकूर आजही प्रेरणादायी आहे। राजमुद्रेवरील मजकुराचा वापर महाराष्ट्र राज्याच्या राज्यचिन्हावर ब्रीदवाक्य म्हणून केला आहे। फरक एवढाच आहे की राजांचं नाव राज्याच्या नावानं बदललं आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांना आधुनिक भारताचे नौदलाचे जनक मानलं जातं। याची दखल घेत 2022 साली नवीन तयार केलेल्या भारतीय नौदलाच्या ध्वजावरील बोधचिन्ह महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित आहे। अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला हा आढावा। छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि विचार हे कायम प्रेरणा देत राहतील। आमच्या बोलबिंदास टीमकडून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।